नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सर्वांचं या चॅनलवर हार्दिक स्वागत फ्रॉम टुडे ऑनवर्स वे आर गोईंग टू स्टार्ट अ न्यू सेरीज अँड दॅट इज रिलेटेड टू इंग्लिश ग्रामर अँड कम्युनिकेशन आपल्या सर्वांनाच माहिती आहे आज इंग्लिशला किती महत्त्व आलेलं आहे आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी ॲज वेल एज आपल्याला मुलांना जरी शिकवायचं असेल तर तिथेही आपल्याला इंग्लिश येणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आज प्रत्येक जण प्रयत्न करतो आहे इंग्लिश शिकण्यासाठी प्रत्येकाची इच्छा आहे की आपल्याला इंग्लिश हे आलंच पाहिजे आपल्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे आणि त्यासाठीच आपल्या चॅनलकडून छोटासा प्रयत्न आपण करतो आहे आणि ते आहे आजपासून आपण इंग्लिश ग्रामर अँड कम्युनिकेशनचे काही व्हिडिओज स्टार्ट करतो आहे त्याची सेरीज स्टार्ट करतो आहे बिफोर स्टार्टिंग इट यू हॅव टू नो दॅट वॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज का शिकायची इंग्लिश त्यासाठीच काही फाईव्ह रिझन्स आहेत तर ते आता आपण पाहूया ॲज वी नो इंग्लिश इज अँड इंटरनॅशनल लँग्वेज इट्स अ ग्लोबल लँग्वेज इट्स स्पोकन वर्ल्ड वाईड अँड मेनी पीपल लर्न द लँग्वेज ॲज अ सेकंड लँग्वेज खूप जण इंग्लिश शिकत आहेत कारण इफ दे ट्रॅव्हल टू अब्रॉड इन अदर कंट्रीज तर आपली जी मदर टंग आहे आणि त्या देशाची जी नॅशनल लँग्वेज असेल तर देट देअर माईट बी डिफरन्स आणि तिथील आपण नेटिव जे पीपल आहे तर त्यांच्यासोबत आपण कम्युनिकेशन करू शकणार नाही वी वोंट बी एबल टू कम्युनिकेट विथ द नेटिव्ह पीपल दॅट्स वाय वी हॅव टू लर्न इंग्लिश लँग्वेज फॉर कम्युनिकेशन अँड देअर माइट बी सेवरल रिजन्स ॲज वेल फॉर एक्झाम्पल इफ वी ट्रॅव्हल टू अब्रॉड ॲट दॅट टाईम

कारण बऱ्याचशा अशा कंपनीज असतात फॉर्म्स असतात इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांचा मेन रिक्वायरमेंट असते की द कॅन्डिडेट हॅज टू बी व्हेरी फ्लुएंट इन इंग्लिश लँग्वेज त्यासाठी तुम्हाला जर चांगला जॉब जर मिळवायचा असेल तर इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे इवन इफ यू आर वेटिंग फॉर प्रमोशन्स देअर ॲज वेल तुम्ही जर इंग्लिशमध्ये चांगले असाल तर तुम्हाला प्रायोरिटी दिली जाते देन मेनी कंपनीज हॅव टायप विथ अदर कंट्रीज त्यांचे काही क्लायंट्स असतात ते देखील अदर कंट्रीजचे असतात मग तिथं जे ते क्लायंट जे आहेत तर ते कुठल्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल असतात तर ते लँग्वेज आहे इंग्लिश सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू हॅव टू लर्न इंग्लिश लँग्वेज टू गेट बेटर जॉब आजकाल आपण पाहतोय की पालकांचा ओढा हे मराठी शाळेपेक्षा इंग्लिश मिडियम स्कूल्स असतील किंवा सेमी इंग्लिश मिडियम स्कूल्स असतील तर या शाळांकडे असतो आणि इथं सेमी इंग्लिशमध्ये देखील इंग्लिश सायन्स अँड मॅथ्स हे विषय इंग्लिशमध्ये आहेत आणि इंग्लिश मिडियम स्कूल्समध्ये सेकंड लँग्वेज सोडली मराठी हिंदी संस्कृत सोडली तर बाकी सर्व जे सब्जेक्ट्स आहेत ते ऑल सब्जेक्ट्स आर इन इंग्लिश सो स्टुडंट्स स्टुडंट्सना त्याचप्रमाणे जे पेरेंट्स आहे त्यांना ही इंग्लिश लँग्वेज आहे ना हे तेवढंच इसेन्शियल आहे त्याचप्रमाणे जे आपण आजकाल टेक्नॉलॉजी जी इम्प्रूव टेक्नॉलॉजी आहे त्याचे जे टेक्नॉलॉजी शिकायची असेल तर त्याचे डिटेल्स देखील जे आहेत तर ते इंग्लिशमध्ये अवेलेबल असतात आपण कम्प्युटरसोबत आता यूज टू होतोय क मोबाईलसोबत यूज टू होतो आहे या देखील जे सॉफ्टवेअर्स असतात तर ते इंग्लिशमध्येच असतात सेकंडली जे रेफरन्स बुक्स आहेत तर ते मॅक्सिमम नंबर ऑफ बुक्स आर अल्सो अवेलेबल इन इंग्लिश चांगले जे पुस्तकं तुम्हाला जर पाहिजे असतील हवे असतील तुमचं एज्युकेशनसाठी तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी हवे असतील तर ते, ते मॅक्सिमम नंबर ऑफ बुक्स हे इंग्लिशमध्येच आहेत त्याच्यासाठी इट इज व्हेरी इसेन्शियल टू लर्न इंग्लिश लँग्वेज पार्ट ऑफ बिईंग कॉन्फिडंट इज स्पीकिंग वेल आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा पाच सहा लोकांच्या ग्रुपमध्ये बसलेलो असतो त्यावेळेस मराठीमध्ये किंवा आपल्या मदर टंगमध्ये बोलणारी लोक आहेत आणि त्यामध्येच एखादा जर व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलणार असेल तर त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वेगळाच दिसतो आणि तो एक हायलाईटमध्ये येतो आपणही त्याच्याकडं कौतुकाने पाहतो म्हणजे इंग्लिश ही अशी लँग्वेज आहे ज्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स हा वाढू शकतो साठी देखील प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक वेगळं स्थान आहे एंटरटेनमेंटशिवाय लाईफच नाही असं आपण म्हणतो मग त्यासाठी मोस्टली तर आपण एंटरटेनमेंटसाठी मुव्हीज पाहतो त्यानंतर सिरियल्स पाहतो त्यानंतर बुक्स वा वाचतो मग ह्यामध्ये जेव्हा आपण फेमस साठी बघतो तेव्हा फेमस मूवीज आर ऑल्सो अवेलेबल इन इंग्लिश इंग्लिश मूवीज ज्या आहेत तर त्या uh, खूप फेमस आहेत पॉप्युलर मुव्हीज आहेत मग त्यासाठी आपल्याला इंग्लिश येणं तेवढंच गरजेचं आहे आपल्या लँग्वेजमध्ये आपल्या भाषेमधील जे आपण सिरियल्स पाहतो मग ते नॅशनल लँग्वेज हिंदी असेल किंवा आपली मदर टंग मराठी कन्नड उर्दू वॉटेवर सो so, ह्या लँग्वेजेसच्या जे सिरियल्स असतील मूवीज असतील यामध्येही काही इंग्लिश वर्ड्स वापरले जातात काही इंग्लिश फ्रेजेस वापरले जातात सेंटेन्सेस वापरले जातात हे देखील आपल्याला कळणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट सेकंडली Books बुक्स most books are also in जे असतात एंटरटेनमेंटसाठी आपली करमणूक व्हावी म्हणून आपण बुक्स वापरतो ते देखील मोस्ट फेमस बुक्स आर ऑल्सो अवेलेबल इन इंग्लिश म्हणून आपल्याला इंग्लिश येणं तेवढंच महत्त्वाचं आहे काही जे मराठी बुक्स असतील अदर लँग्वेजेसमध्ये बुक्स असतात तर त्यामध्ये देखील इंग्लिशचा वापर केलेला असतो मोस्ट ऑफ ठिकाणी आपल्याला इंग्लिशचा संबंध येतोच त्याच्यामुळं आपल्याला इंग्लिश येणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे इंटरनेट प्रत्येकाला इंटरनेट हे ॲक्सेस करायला आवडतं मग इंटरनेट वरील खूप सारे ॲप्लिकेशन्स सा असतील किंवा मग अदर सर्च असेल मग त्यामध्ये देखील खूप सारे इन्फॉर्मेशन जी आहे तर ती इंग्लिशमध्ये असते त्यासाठी आपल्याला इंग्लिश कळणं किंवा इंग्लिश येणं इंग्लिश भाषेचं ज्ञान असणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टींसाठी इट इज व्हेरी इसेन्शियल व्हायटल इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश लँग्वेज म्हणून आपला छोटासा प्रयत्न राहील आणि यासाठीच आपण पुढची जी सिरीज आहे तर ते इंग्लिश ग्रामर आणि कम्युनिकेशनचे काही व्हिडिओज आपण त्या सिरीजमध्ये पाहणार आहोत सो स्टे कनेक्टेड थँक्यू